आणि आमचं खरोखर परम भाग्य आहे. परशुराम पांचाळबाई बाह्य क्षेत्रामध्ये असे एक रत्न चंद्रकांत कदम असू द्या, वामनबुवा खोपकर असू द्या, विलासबुवा पाटील, चिंतामणी पांचाळबुवा असू द्या, अरे इतकं भजनी रत्न जशी कोकणामध्ये निर्माण झाली आपल्या डबल बारीक क्षेत्रामध्ये, तशीच या जोड क्षेत्रामध्ये अनेक दिग्गज भजनीबुवा आपल्या अग्नि भंडारी कोळी समाजामध्ये होऊन गेलेले आहेत. आणि म्हणूनच पांचाळबुवाचं हे नोटेशन किती वर्ष जुनं आहे पण अजून किती वर्ष घ्या त्याचा गोडवा कधी जाणार नाहीये, कारण त्यांची कंपोजिंग आणि त्यांची बांधण्याची पद्धत खूप वेगळी होती. आणि म्हणून मला आमच्या पाटील साहेबांनी परमेश केली, गुरु काही हरकत नाहीये, पांचाळबुवांची प्रत्येक गाणी ही आम्ही गाण्याचा प्रयत्न करतो, कारण त्यांनी केलेली ठेव अजूनही तशीच आहे. असो सगळ्यांचे आशीर्वाद आमच्यावरती नक्कीच राहतील. बुवा पण तसे सुंदर बुवानी गायन केलेले आहेत आणि सुरुवातही बुवानी सुंदर केलेली आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे तेथे भगवंताचा अधिष्ठान पाहिजे. काळ आलाय, काळ बदलतोय, काळाप्रमाणे आम्हाला नक्कीच बदलायला पाहिजे. बारीक पेटवा, खदवा, उंदवा सगळं ठीक आहे, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे नामस्मरण, बरोबर की नाही? ही भजनाची जोड तुम्ही ठेवताना जोडीला काय ठेवणार, डबल वारी भजन, बरोबर की नाही? तमाशा प्रधान भजन आपल्याला नको आहे, पण मनोरंजनाची झालर असायला पाहिजे, प्रबोधनातून जनजागृती झाली पाहिजे. आजकाल तरुणी काय करते, आजकाल तरुण वर्ग काय करते, त्याच्यावरती हरिनामातून प्रबोधन व्हायला पाहिजे आणि तेच आम्ही भजनातून करण्याचा प्रयत्न करतोय. आज माझ्या जोडीवारे बुवा आहे, त्यांची गळ काढली नाही तर डबल बारी कसली, बरं की नाही? लग्न सराई आता झालेली आहे. बाबा आगरी कोणी समाज माझा, मी रायगड भूषण बुवानी सांगितलं, मी रायगडचा आणि मी एक आगरी समाजाचा तुमचा लेकरू आहे. माझा समाज आपल्या सुद्धा श्रीवर्धन दिघी या साईडला भरपूर आगरी समाज आहे आणि त्यामध्ये माझा जन्म झालेला आहे. आता मे महिना उलटून गेलेला आहे पण लग्नाची खरी मजा ही आपल्या आगरी कोळी भंडारी समाजात. एक दिवशी बुवाना पण नेलं होतं माझ्याकडे, बुवाना खूप आवडतं, म्हणजे बुवा आपले गडचोली साईडचे ना, म्हणजे आपल्या सिंधुदुर्गातले. बुवाना नेलं होतं लग्नाला, बुवा म्हणाले शेतकरी मला तुमच्याकडे लग्न खूप आवडतं बघायला, विरुद्धला जाऊया. लग्न समारंभाच्या आदल्या दिवशी आपली हळद म्हणजे काय खायची काम आहेत, हळदीचा खर्च भल्या भल्याना तो लागणार आहे, पण आपला माणूस म्हणजे दिलदार हो. बुवानी हळद बघितली, बुवा एवढे जबरदस्त खुश झाले. दुसऱ्या दिवशी लग्नाचा मुहूर्त, लग्नाचा मुहूर्त आता 11:55 भटजी बुवानी मंगलाष्टकं सुरू केली. आता आमच्याकडे पद्धत आहे, तुमच्याकडे आई मला माहिती नाही, भटजी बुवानी एक मंगलाष्टकं सुरू केली की भटजी बुवा आपोआप वाजून राहतात, कारण मंगलाष्टकं घेणारे भरपूर असतात, बरोबर की नाही? आमच्याकडे पण तसंच आहे. आणि भटजी बुवानी सुरुवातीला मंगलाष्टकं सुरू केली. स्वस्ती श्री गणनायक मोरेश्वरं सिद्धिदं पल्लाळो मुरुडविनायकमहं चिंतामणि केवुरं लेणाद्रि गिरिजात्मजं सुवर्णम् विघ्नेश्वरं ओधरं ग्रामेणां सौस्थितो गणपति कुर्यात् सदा मङ्गलं सुमङ्गलं. चंदूबुवा माझ्या जोडीला नव्हते ना, माझ्या बाजूला, माझा काय हसपट ते. आणि मंगलाश्वर महाराजांनी सुंदर मंगलाश्वर माझ्यावरून झाले आणि आमचे गाववाले सगळे बोलले वा, कणकवलीवरून सिंधुदुर्गातून आपले तुमचे मित्र आले आहेत, चंदूबुवा त्यांना एखादी मंगलाश्वर बोलायला सांगा. मी थोडा गडबड नाही हो, मी बुवाना विचारलं बुवा काय प्लॅन काय, बुवा म्हणे नाही रे शेतकरी मला जमणार नाही, बोला असं काय बोलू नको, इज्जतीचा काय खबरा व्हायला नको माझ्या. आणि बुवा म्हणाले आता बुवांची पण शेतकरी बुवांची मी इज्जत ठेवायला पाहिजे, मग काहीतरी हरवून कानात बोलतात. मी या चालीमध्ये कुठला तरी गाणा फुटलो तर चालेल काय, मिळून काहीतरी बोल पण वेळ मारून दे. आणि छंद बुवानी जी मंगलाश्चर सुरू केली, आपण कधी बाप जन्मा ऐकलेली नाही हो. बुवानी सुरू
दिली ले गई ले गई माझ्या लक्षात आलं त्याला काय बोलायचं ते ले गई ले गई दिल मेरा मंचली तुमच्या लक्षात येते ना खलीवली खलीवली कर्तवली कर्तवलीवर आलेला तो समोर सादर करतो परमेश्वराचं ध्यान आम्हाला फक्त रूप पाहताना सुंदर ते ध्यान कदाचित काही आम्हाला अशी कृपा माहिती आहे पण संतांनी गाथेमध्ये देवाचं वर्णन अनेक दृष्टीतून केलेलं आहे आणि इथे सगळे विद्वान मंडळी बसलेली आहे तुमच्या ऐकिवाचा तुमच्या वाचनाचा एखादा अभंग रूपाचा अभंग ध्यानाचा अभंग म्हणून सादर करतो ऐक Thank you.
Thank you.